मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या वतीने सर्वसामान्य जनतेला दिलासा म्हणून शिवभोजन योजनेतून गरजूंना शिवभोजन थाळी एक महिना विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. आज रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर सहकारी रुग्णालय व अश्विनी हॉस्पिटल शेजारील शिवभोजन केंद्रांना भेटी देऊन शिवभोजन थाळीचे वाटप व्यवस्थित होते की नाही त्याची पाहणी केली आणि चालकांना योग्य सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तसेच विनामूल्य शिवभोजन थाळीचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकारने कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी बांधकाम कामगार, परवानाधारक रिक्षा, दिव्यांग, निराधारांना पेन्शन, संजय गांधी, श्रावणबाळ, घरेलू कामगार लाभार्थ्यांना 2 महिन्याचे पेन्शन आगाऊ मिळणार आहे. त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून पिवळा आणि केसरी रेशन कार्डधारकांना 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे 1 महिना मोफत मिळणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केले. तसेच विडी व यंत्रमाग कामगारांना लॉकडाऊनच्या काळात शासनाकडून 2000 रुपये आर्थिक मदत मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. या ठिकाणी शिवभोजनचं वाटप सुरू झालं आहे. शहरामध्ये 5-7 ठिकाणी शिवभोजन गोरगरिबांना, हातावरती पोट असणाऱ्या लोकांना जेवण आहे 2 वेळेचं आणि त्याची आज आपण इथे सुरू केलंय. त्यासोबत माननीय मुख्यमंत्र्यांनी परवा जाहीर केल्याप्रमाणे सगळ्यांना धान्य मिळणार आहे. 3 किलो तांदूळ गहू आणि 2 किलो तांदूळ रेशन दुकानामध्ये हे धान्याची वाटप सुरू होणार आहे. सगळ्यांनाच मिळणार आहे. ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी कार्ड आहे त्या सगळ्यांना मिळणार आहे. त्यासोबत बांधकाम कामगार असतील, रिक्षा चालक असतील, घरेलू कामगार त्यांना पण पैसे मिळणार आहेत. आणि संजय निराधारमध्ये जे आहेत त्यांना 2 महिन्याचा ॲडव्हान्स मिळणार आहे. आत्ताच मी मुख्यमंत्र्यांशी बोलली आहे की आमच्या सोलापुरात बीडी कामगार आणि यंत्रमाग कामगार खूप मोठ्या प्रमाणात आहेत, तर त्यांच्यासाठी पण पॅकेज जाहीर करण, त्यांना पण ॲडव्हान्समध्ये पगार मिळाला पाहिजे, तर ते पण आपल्याला येणाऱ्या 4-5 दिवसात होताना दिसेल. पण हे जे राशन आणि शिवभोजन मिळणार आहे ते आपण कृपया करून रेशन दुकानामध्ये जाऊन उपलब्ध करून घ्या, तुमच्यासाठी एवढी मी विनंती करते.